नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पॉलिनोमियल या प्रकरणाच्या या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण व्हॉट इज मीन पॉलिनोमियल्स, डिग्री ऑफ ए पॉलिनोमियल इन वन व्हेरिएबल्स, डिग्री ऑफ ए पॉलिनोमियल इन मोर दॅन वन व्हेरिएबल्स, टाइप्स ऑफ पॉलिनोमियल्स बेस्ड ऑन नंबर अँड डिग्री, स्टैंडर्ड फॉर्म, कोएफिशिएंट फॉर्म्स एंड इंडेक्स फॉर्म ऑफ ए पॉलिनोमियल्स या सर्व पॉइंटचा अभ्यास केलेला आहे. यानंतरचा जो भाग आहे तो भाग आपण जो पाहतोय ऑपरेशन्स ऑन पॉलिनोमियल्स. व्हॉट वी सी हियर्स, ऑपरेशन्स ऑन पॉलिनोमियल्स वी सी हियर्स. ज्या पद्धतीनं अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये तुम्ही एडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिवायडेशन करता, त्याच पद्धतीनं तुम्ही पॉलिनॉमियल्स मध्ये सुद्धा ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिवायडेशन करू शकता. बाय टेकिंग सम एक्झाम्पल्स वी सी ऑल दिस ऑपरेशन्स. सो लुक युअर फर्स्ट एक्झाम्पल. सबट्रॅक्ट 5a² - 2a. From सेवन ए स्क्वेअर प्लस 5a + 6. सो विच इयर्स दिस एक्झाम्पल्स. 5a² - 2a फ्रॉम 7a² + 5a + 6. सबट्रॅक्ट दिस म्हणजे काय करायचं आहे. 5a² - 2a 7a² + 5a + 6 मधून सबट्रॅक्ट करायचं आहे. सो सिम्पल वजाबाकी आहे. वजाबाकीच्या स्वरूपात आपण इथे लिहून घेतोय सबट्रॅक्शन. फर्स्ट यू राईट दिस 7a² + 5a + 6. याच्यातून काय मायनस करायचं आहे, ही राशी मायनस अपलोड करायची आहे 5a² - 2a. सो सबट्रॅक्शन ऑफ दिस. सो राईट हियर सम, फर्स्ट यू रिमूव्ह दिस ब्रॅकेट. सुरुवातीला तुम्हाला ब्रॅकेट काढायचे 7a² + 5a + 6. नाव आउट ऑफ दिस ब्रॅकेट देर इज मायनस साईन. सो all signs of terms in this bracket are changed. So this is a plus 5a² become here some minus. So write here some minus 5a². And for this minus 2a, out of the bracket there is minus sign. So minus minus become here plus. So write here some plus 2a. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये आपण सबट्रॅक्शनच्या रूपात त्या पॉलिनोमियल्स मांडलेल्या आहेत. Now for subtractions, what you do here first, you take together like terms. तुम्हाला काय करायचे, like terms एकत्र घ्यायचे. So a² that is just 7a² - 5a² take this together. 7a² - 5a² then plus 5a + 2a write here some plus 5a + 2a. And then plus 6, this is a single, so write here so. Now you subtract. 7a² - 5a² these are like terms and subtraction of this. So 7a² - 5a² this is one term. 5a + 2a this second term and 6 is third term. So look here sir, 7a² - 2a² means 7 - 5, so that is a 2a². Then 5a + 2a, so that is a 7a and this plus 6. So this is your answer for the subtractions. बघा, सबट्रॅक्शन करत असताना आपण फक्त लाईक टर्म एकत्र घेऊन त्यांची सबट्रॅक्शन असेल ऍडिशन असेल करतो. लाईक टर्म असतील तरच. लाईक टर्म म्हणजे काय, व्हेरिएबलचा जो इंडेक्स फॉर्म आहे तो सेम पाहिजे. म्हणजे व्हेरिएबल सेम पाहिजे, त्याचा इंडेक्स सेम पाहिजे.
म्हणजे सबट्रॅक्शन ऍडिशन करत असताना लाईक टर्म्स तुम्ही एकत्र घ्यायचे आहेत, म्हणजेच काय करायचे आहेत, व्हेरिएबल सेम पाहिजेत आणि त्याचा इंडेक्स सुद्धा सेम पाहिजे. सो ॲज लाईक वी शेअर्स द फर्स्ट एक्झाम्पल्स, नाव शेअर्स द सेकंड एक्झाम्पल. सो व्हॉट इज सेकंड एक्झाम्पल? मल्टीप्लाय. -2a into 5a². मल्टीप्लाय. सो दिस इज व्हेरी सिंपल सिंपल मल्टीप्लिकेशन. लुक हियर सम, -2a into 5a². सो इन दिस मल्टीप्लिकेशन यू मल्टीप्लाय फर्स्ट नंबर्स. सो -2 into 5, that is a -10, and a into a square, so that is a cube, so 10a³, this is your answer. So multiplication is very simple, yes. So there is one example for multiplication. Now you take here sir, another example for multiplications. Right here, third example. So this is another example for multiplication. So now what you do for this multiplication? Look here, it is very simple, because as earlier we see here the operations on algebraic expressions. So same procedure here, so look, multiply, I write again the steps, m² - 5 multiply to this bracket here, m³ + 2 m - 2. Now what do you do? So in this first polynomials there are two terms, and in second polynomials there are three terms. So in first polynomials, first terms multiply to second polynomials. So look here, I write here say m² into this bracket, that is m³ + 2 m - 2. म्हणजे पहिल्या पॉलिनॉमियल मधल्या पहिल्या टर्मनं आपण काय केलं, दुसऱ्या पॉलिनॉमियलला मल्टिप्लाय केलं. देन इन फर्स्ट पॉलिनॉमियल देअर इज अ सेकंड टर्म्स -5 मल्टिप्लाय दिस सेकंड पॉलिनॉमियल m³ + 2 m - 2. नाव यू मल्टिप्लाय टू दिस m² टू दिस ब्रॅकेट, सो m² इन टू m³. आय राईट हिअर डायरेक्टली m² - 5, you know how to multiply this. Then m² into 2m, so that is m² into 2m, that is +2m³, and m² into -2, that is -2m². म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेर जी टर्म आहे त्या टर्म आपण ब्रॅकेटमधल्या सर्व टर्मना मल्टिप्लाय केलं. 5 into m³, राईट हिअर सर m³ -+, it becomes -5 into 2, that is 10, and this m same as it is, that means -5 into 2m, that is -10m. Now -5 into -2, so -- become here so plus, and 5 into 2, that is 10. Now this is a part of multiplication is finished here. Now you add all these terms. So take first here's like terms together. There is a m² - 5, this is a single terms, right here's a m² - 5. Then +2m³ - 5m³, take together. Right here's a +2m³ - 5m³. Then -2m² term, that is a single terms, right here's a -2m². And thereafter remaining here sir, 10m -10m, it is also single term, and last here sir +10. Now again simplify this, what is here sir, m² - 5, that is single term, it is the same. Now in these two terms there are +2m³ - 5m³, so these are like terms, similar terms. You subtract here, so 2 - 5, that becomes -3m³.
And remaining all these terms same as it is because they are single terms, minus 2m square minus 10m plus 10. So this is your answer of this multiplication. They will ask one more question. What is the degree of this multiplication? म्हणजे इथं जो मल्टिप्लिकेशन केला त्याची डिग्री किती असेल. सो हिअर डिग्री इज इन दिस प्रोडक्ट, हायेस्ट पॉवर इज 5, देअरफोर डिग्री ऑफ द प्रोडक्ट इज 5. So as like we share some subtraction, multiplication, now we share some addition, but before this you write all this. We share some next example for addition. We share addition of these polynomials. In that first 3m square n plus 5mn square minus 7mn and 2m square n plus mn square plus mn. Now here, sir, how to addition of these polynomials. So first step, you write in the form of addition these two polynomials in brackets. Look here, sir. 3m square n plus 5mn square minus 7mn. So this is the first polynomials. Add into the second polynomials. 2m square n minus mn square plus mn. So that is the first step. Now you remove the brackets. 3m square n plus 5mn square minus 7mn. आपण काय करतोय फक्त काउंट्स काढून आहे तशी स्टेप लिहितोय. Now in this bracket, out of the bracket there is plus sign, so there is no change in bracket terms. So plus 2m square n minus mn square plus mn. Now take the similar terms together. 3m square n. M square n, where is here m square n? So here is m square n. So take this together like terms. 3m square n plus 2m square n. So this is one part. Then second here is mn square. Here also mn square. So these are similar terms. Right here some plus 5mn square minus mn square. Now remaining word here say mn, mn. So write this minus 7mn and plus mn. Now write here some similar terms together. Now you take here some addition or subtraction of this. So look here in first term 3m square n plus 2m square n. So 3 plus 2, that is a 5m square n. म्हणजे सजातीय पदांची आपण काय करतोय, सजातीय पद एकत्र लिहून आपण त्यांची बेरीज करतोय. नाव इन दिस सेकंड टर्म्स 5m n स्क्वेअर मायनस 4 मायनस एम एन स्क्वेअर. हिअर कोएफिशियंट इज 5 बट हिअर इज नो कोएफिशियंट बट इट इज अ 1. सो 4, so 5 minus 1, that is a 4, 4mn square. In the last term, minus 7mn plus mn, here also minus 7 plus 1, that is a minus 6, and your answer is here, so mn. So as like, we see here, so how to add two polynomials. So in that first we share some subtraction, multiplication, then we share some addition. Now we share some dividation, how to divide one polynomial to second polynomials. But before this, write all this.
we share the next operation, that is the dividation. So in that first we take as the example, so divide 2 plus 2x square divides x plus 2 and write the answer in given form. Dividend is equal to divisor into quotient plus remainder. So for that dividation, what you do first? Sarvathila apan kai karna. So given polynomial, that is a 2 plus 2x square, right, in the form of u of x is equal to 2 plus 2x square is equal to, you write in standard form. सुरुवातीला काय करायचं आपल्याला दिलेली पॉलिनॉमियल स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचे. सो राईट फर्स्ट इयर्स स्टँडर्ड फॉर्म ऑफ दिस, व्हाट इज फर्स्ट टर्म इयर्स 2x स्क्वेअर. देयर इज नो x टर्म्स, सो यू टेक एज लाइक 0 इनटू x एंड देन यू राइट इयर्स दिस 2. सो 2x स्क्वेअर एंड 2 वी राइट इयर्स एंड दिस मिडल टर्म, इट इज अ मिसिंग टर्म, यू राइट इन द फॉर्म ऑफ इन द कोएफिशिएंट 0. You write in the form of coefficient 0. So as like you get yourself standard form of this polynomials. Now you divide this. There is simple dividations. I write yours. This polynomial you write first yourself 2x square plus 0x plus 2. And divide this term yourself x plus 2. X plus 2 na tumhala divide karayche. How to divide this? जसं अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये डिवायडेशन केलंय त्याच पद्धतीने तुम्हाला डिवायडेशन करायचं आहे. सो लुक हियर सम, इन दिस देर इज द फर्स्ट टर्म इज 2x स्क्वेअर. इथं जी पहिली टर्म आहे ती 2x स्क्वेअर आहे, आणि त्या 2x स्क्वेअर ला आपण x ने काय करणार आहे, डिवाइड करणार आहे. डिवाइड करत असताना त्याच्या बरोबर खाली तीच टर्म आली पाहिजे, म्हणजे तुम्हाला इथं अशी संख्या घ्यायची आहे की त्या संख्येनं ह्या एक्स ला मल्टीप्लाय केल्यानंतर 2x स्क्वेअर आलं पाहिजे. सो हियर इज x टर्म, सो फॉर गेटिंग x स्क्वेअर मल्टीप्लाय दिस x टू x, सो x इंटू x x स्क्वेअर. बट देर इज कोएफिशिएंट इज 2, सो फॉर गेटिंग 2 वी राइट हियर 2. सो व्हिच टर्म यू मल्टीप्लाय हियर 2x इंटू x, सो 2x इंटू x दॅट इज अ 2x स्क्वेअर. बघा आपण काय केलं, भागाकार करत असताना आपण पहिल्यांदा एक्स न ह्या टर्मला डिवाइड करणार आहे. डिवाइड करत असताना तीच टर्म मिळवण्यासाठी आपण काय करतोय, याच्यामध्ये जे एक्स्ट्रा भाग दिसतो तो याच्यामध्ये नाही, म्हणजे इथं फक्त एक्स आहे तर 2x स्क्वेअर आहे. मग एक्सला कोणत्या टर्म न मल्टीप्लाय केल्यानंतर एक्स स्क्वेअर मिळणार आहे, तर एक्सला एक्स न मल्टीप्लाय केलं तर एक्स स्क्वेअर मिळेल, म्हणून इथे एक्स लिहिला. And there is a coefficient 2, therefore we multiply 2 into x 2x. So that is first term in quotient. So 2x into x, so that is a 2x square. Again you multiply this 2x, this 2. Here 2x na fakta x la multiply nahi karayacha, tar 2x na kay karayacha, 2 la sudha multiply karayacha, na yenar uttar barobar tyacha similar term cha khali lyaycha. So 2x into 2, that is 2 into 2, 4. So right here is a plus 4x. So there are multiplication of this quotient to this, you get this answer, you write here. Now subtract this. आता काय करायचं आपल्याला, सबट्रॅक्शन करायचं. For subtraction you change the sign, this plus 2x square become minus and this plus 4x become minus 4x. Now here is a 2x square minus 2x square, it becomes 0. Plus 0x minus 4x, so that is a minus 4x. And the remaining term, that is a 2, you write here. म्हणजे आपण काय केलं, फक्त 2x चा विचार करून, 2x square चा विचार करून एक क्वेश्चन इथं काढला. आता रिमाइंडर मध्ये विचार करायचा, रिमाइंडर इन रिमाइंडर देर इज मायनस 4x प्लस 2. नाव दिस x डिवाइड टू दिस 4x, म्हणजे आता ह्या एक्स न मायनस 4x ला डिवाइड करायचं. सो फॉर गेटिंग मायनस 4x देर इज एक्स एक्स बट नॉट 4, सो फॉर गेटिंग मायनस 4 यू मल्टीप्लाय मायनस 4 टू दिस, सो इट हियर इज मायनस 4. सो मायनस 4 इंटू एक्स, मायनस 4 इंटू एक्स दॅट इज मायनस 4x. म्हणजे आपण काय केलं, मायनस 4 ने एक्स ला मल्टीप्लाय करून इथं मायनस 4x लिहिलं,
Then after multiply this minus 4 to plus 2. Minus 4 into 2, that is a minus 8. Now you subtract this. In subtraction, this minus sign become plus, this minus become plus. Now 4x minus 4x plus 4x. What is your sum? 0. Look here, so minus 4x plus 4x, it becomes 0. And plus 2 plus 8, it becomes a 10. Now in last term, there is a plus 10, there is no variable. But in this divisor, there is variable x plus 2. But in this remainder, there is no variable. So you stop your divisions. So as like we divide, we share the divisions. Now you write this answer in this form. How to write? Look here. You write all these terms here first. Therefore, dividend. Is equal to divisor into quotient plus the remainder. So right here, sir, dividend, that is a which is dividends 2x square plus 0x plus 2, but that is the original form is a 2 plus x 2x square. Right here, 2 plus 2x square. Divisor is here sum x plus 2. Right here, sir, x plus 2. Into quotient, how much here? 2x minus 4. And plus remainder, that is a 0. Now, all these terms we write in short. Because these terms 2 plus 2x square denoted by here p of x. So I write here p of x. So for this x plus 2, you write here some q of x. You write here some q of x. Into for this 2 minus 4, that is a quotient. For this quotient, you write here s of x. And for this remainder, you write here some r of x. So in short way, this answer you write in this form. That means p of x, that is a dividends, q of x divisors, s of x quotients, and r of x, that is the remainders. It is not necessary to write every times. Pratyekri lehi avashyakta nahi. Apan first example pathoi tyamule itha apan hi thodkyat lihilela aahe. So that is the one method for division. Now here is a second method for this division. So these are the linear methods. We take these same examples for linear methods. So I write here, sir, this is a method one. And now here is a method two. So these are the linear method. Which is a method? Linear method. एक एग्जांपल आपल्याला लिनियर मेथड ने कसं सोडवायचं आहे ते आपल्याला बघायचं आहे. सो एग्जांपल इज आवर आय राइट हियर सम अगेन 2 प्लस 2x स्क्वेअर डिवाइड हियर सम x प्लस 2. सो दिस इज व्हेरी सिंपल एग्जांपल्स. नाउ दिस टर्म्स वी राइट इन अ स्टैंडर्ड फॉर्म 2x स्क्वेअर plus 2 is equal to and divide is how to divide. Look here, sir. थोडस बारकाईने लक्ष द्यावं लागेल. काय करतोय आपण? या परिणामाला आपण x प्लस 2 ना डिवाइड करतोय. मग इथे मी काय लिहितो? x प्लस 2 लिहिणार. And here first term is 2x स्क्वेअर. मग आता 2x स्क्वेअर मिळवण्यासाठी ह्या एक्स ला किती न मल्टीप्लाय करावं लागेल? 2 न मल्टीप्लाय करावं लागेल. सो राईट हियर सम 2x. बघा पहिली टर्म 2x स्क्वेअर आहे आणि 2x स्क्वेअर मिळण्यासाठी आपण काय करतोय? जो डिवायझर आहे त्या डिवायझर मधला पहिली टर्म आहे x, त्या x ला मल्टीप्लाय केल्यानंतर 2x स्क्वेअर आला पाहिजे. अशी टर्म घेतली आपण 2x * x 2x स्क्वेअर. बट when you multiply this 2x into this 2, you get here some 4x.
म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे, परत 4x मिळणार आहे, पण ते 4x आपल्याला नको आहे, आपल्याला काय पाहिजे, फक्त 2x² पाहिजे. म्हणून ते जे 4x तुम्हाला इथे मिळतो, हे टर्म 2x इंटू 2 दॅट इज अ 4x, दॅट इज अ प्लस 4x, बट वी डोंट वॉन्ट दिस, सो यू मायनस 4x हियर. म्हणून आपण काय करणार आहे, ते मायनस करणार आहे, कारण इथं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला 4x मिळणार, 4x आपल्याला नको आहे, म्हणून ते मायनस 4x केलं. म्हणजे आपण इथं काय केलं, 2x² आणि याचा विचार केला, अजून प्लस 2चा विचार केलेला नाही, हे प्लस 2 आहे तसंच लिहायचं आहे. यू राईट युअर सेम एज इट, नाव यू राईट दिस फर्स्ट टर्म सेम एज इट इज 2x इंटू x प्लस 2, म्हणजे ही पहिली टर्म झाली. आता तुम्ही कोणाचा विचार करायचा आहे, पुढच्या टर्मचा, पुढच्या टर्म मध्ये मायनस 4x आहे. आता इकडे विचार करायचा नाही, इथे विचार करायचा आहे, मायनस 4x मिळवण्यासाठी आपल्याला परत मी x प्लस 2 इथे लिहितोय. आय राईट अगेन x प्लस 2 अँड फॉर गेटिंग मायनस 4x इन दिस फर्स्ट टर्म, म्हणजे इथं फर्स्ट टर्म x आहे, पण मला काय पाहिजे, मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तिथं कुठली टर्म यायला पाहिजे, मायनस 4x यायला पाहिजे. सो एक्स एक्स दॅट इज अ प्रेझेंट बट नॉट मायनस 4, सो आय राईट हियर सम मायनस 4. चलो की असा मायनस 4 इंटू एक्स, मायनस 4 इंटू एक्स दॅट इज अ मायनस 4x, बट मायनस 4 इंटू प्लस 2, मायनस 4 इंटू प्लस 2 दॅट इज हाउ मच, मायनस 8. आता हे मायनस 8 आपल्याला नको आहे, मग मायनस 8 आहे काय करणार मी, प्लस 8 घेणार. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जी काही एक्स्ट्रा टर्म येते तुम्ही त्याची अपोजिट टर्म घेतला तरी चालते. म्हणजे इथं आपण काय घेतलं होतं, प्लस 2x इंटू 2 यू गेट हिअर्स प्लस 4x, सो वी राईट हिअर्स मायनस 4x. इन दिस सेकंड स्टेप मायनस 4 इंटू 2 दॅट्स गेट हिअर्स मायनस 8, बट वी डोंट वॉन्ट दिस, सो वी राईट हिअर्स प्लस 8. नाव वी थिंक अबाउट दिस 4x ओनली, नाव दिस प्लस 2 सेम एज इट इज राईट हिअर्स. नाव राईट हिअर अगेन दिस टर्म्स 2x इंटू एक्स प्लस 2 मायनस 4x प्लस 2. नाव नेक्स्ट देअर्स 8 प्लस 2, देर इज नो व्हेरिएबल्स, सो यू ऍड दिस 8 प्लस 2 दॅट इज अ 10. नाव इन दिस लास्ट टर्म देर इज नो व्हेरिएबल्स, सो युअर डिवायडेशन इज स्टॉप हियर. नाव वॉट यू डू अगेन इन दिस टू टर्म्स, द टर्म्स विच कंटेन्स एक्स प्लस 2 इट टेक कॉमन हियर, द टर्म्स विच कंटेन एक्स प्लस 2 दॅट मीन्स विच कंटेन डिवायडर्स यू टेक कॉमन हियर. सो राईट हियर्स एक्स प्लस 2 दॅट इज अ डिवायडर्स अँड राईट रिमेनिंग टर्म्स इन दिस हियर्स 2x अँड हियर्स मायनस 4 and this remaining last years are remainders, that is a 10. So 2x² plus 2, so that is a divideation. Now observe these two methods, that is a regular method, that is a linear methods. 2x² plus 2, that is a dividends, right here, so dividends is equal to x plus 2, look here, x plus 2 into 2x minus 4 प्लस 10, म्हणजे इथं भागाकार करून आपण ज्या रूपात उत्तर काढलं तोच फॉर्मॅट आपल्याला इथे मिळाला. सो दॅट इज अ लिनियर मेथड, इट इज अ व्हेरी सिम्पल बट ओनली अंडरस्टँड यू, अतिशय सोपा आहे, फक्त एकदा समजून घ्या. नाउ ऑब्झर्व दिस अँसर अँड दिस अँसर्स, हियर्स एक्स प्लस 2x² 2x² प्लस एक्स, सो दॅट इज अ डिव्हिडंड, सॉरी इट हियर्स अ डिव्हिडंड is equal to x plus 2 x plus 2 that is a divisor, so right here is a divisor, into 2x minus 4 2x minus 4 that is a quotient, right here is a quotient, and this 10 that means here is a 10 remainder, so right here is a remainder. So as like we share so operations on polynomials, that is addition, subtraction, multiplication and divisions. In this topic we see in details methods of divisions, but in next video.
But before this, you solve practice set 3.2. You solve your practice set 3.2 that contains operations on polymers, addition, subtractions, multiplication and division. In last example, we share some linear methods, but these linear methods also we did see in details in next video. These linear methods we see in next video in details. But before this, you write all this example and solve practice set 3.2. अच्छा वीडियो मध्ये आपण इथेच थांबतोय. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय. सी यू वन्स अगेन.